आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिरोळा सत्ताधाऱ्यांनी कंत्राटदारांनी बगल बच्चांना जपलं, आंदोलन अंकुशचा आरोप. नगराध्यक्षांसह सर्व जागा लढवणार. आंदोलन अंकुश ही सामाजिक संघटना शिरोळ नगरपालिका आणि आगर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी नगराध्यक्ष सरपंच पदासह सर्व जागा लढवणार आहे. शिरोळातील सत्ताधाऱ्यांनी स्मशानभूमी चांगली बांधली, पण कंत्राटदार आणि बगल बच्चांना सांभाळलं, त्यामुळे शहराचा विकास खुंटला झाला नाही. हा बुरखा फाडण्यासाठी निवडणुकीच्या मैदानात आम्ही उतरत आहोत, अशी खणखणीत घोषणा धनाजी चुडमुंगे, श्रीकांत मानेगावडे या प्रमुख नेत्यांनी केली आहे. शिरोळात सध्या जी दडपशाही सुरू आहे, घराणेशाही सुरू आहे आणि या माध्यमातून जो भ्रष्टाचार बोकाळा आहे त्याचे समूळ नष्ट करण्याचं आणि सत्तेतून लबाड आणि ढोंगी नेत्यांना घरी पाठवायचं ही जनतेच्या मनातील हाक आम्ही देत आहोत. यासाठी संत गाडगेबाबा शहर सुधारणा आघाडी स्थापन करण्यात आली आहे, असे सांगत शिरोळातील जी हुकुमशाही आहे कंत्राटदारांना जपून विकास कामे केली आहेत असे म्हणण्याचा जो प्रकार आहे त्यालाच लोक कंटाळले आहेत. त्याचमुळे जनतेला आमचे आवाहन आहे, या निवडणुकीत पारदर्शक आणि स्वच्छ कारभार व्हावा याकरिता निवडणूक खर्च देऊन आम्हाला विजयी करावं. शिवाय आगर ग्रामपंचायतीत ज्या भानगडी घडल्या त्या पुढे घडू नयेत यासाठी येथेही आंदोलन अंकुश उतरत आहे. नागरिकांनी साथ द्यावी असे आवाहन धनाजीराव चुडमुंगे आणि गावडे यांनी केलं. यावेळी अक्षय पाटील, सामाजिक कार्यकर्ते शशिकांत काळेभाऊ, प्रवीण माने, सतीश माने, अविनाश पाटील आदी यावेळी उपस्थित होते. महानकर न्यूज साठी शिरोळहून चंद्रकांत भाटसह संदीप इंगळे. आंदोलन अंकुश एक सामाजिक संस्था गेली 13-14 वर्षे शिरोळमध्ये आणि शिरोळ तालुक्यामध्ये भ्रष्टाचार विरोधात काम करणारी प्रामुख्याने संघटना आहे. आमची ध्येयधोरणं पहिल्यापासून निवडणुकीच्या राजकारणात उतरायची नाही अशी होती, पण शिरोळ नगरपालिका निवडणुकीच्या जर समोरचं चित्र बघितलं आणि जी दडपशाही, पैशाचं राजकारण आणि घराणेशाही सुरू आहे याच्या विरोधात काहीतरी भूमिका घ्यावी आणि सभागृहाच्या बाहेर जे आम्ही अंकुश लावत होतो या पदाधिकाऱ्यांच्यावर आणि गैरकारभारावर, ते आज सभागृहात आपली चांगली माणसं पाठवून तिथंच अंकुश लावा या उद्देशानं आम्ही या शिरोळ आणि मोजागर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे. आमचा उद्देश सामान्यांना न्याय, पारदर्शी कारभार आणि भ्रष्टाचार विरहित समाजहित साधण्यासाठी आम्ही तिथं चाललो आहे. नगरपालिका कायद्यामध्ये एकदा निवडून दिल्यानंतर सदस्यांच्या वर अंकुश ठेवण्यासाठी सभागृहात किंवा बाहेर हे कोणतेही व्यासपीठ नाही. तिथं तुम्हाला एखाद्या विकास कामाबद्दल सुचवायची संधी नाही आणि जर पदाधिकारी चुकीचं वागा लागली तर त्यांना थांबवायची कुठेही तरतूद नाही. जसं ग्रामसभेची तरतूद होती ग्रामपंचायत ॲक्टमध्ये, तशी नगरपालिकेमध्ये नाही. त्यामुळं आता सभागृहातच जे निर्णय होतील त्याला सभागृहातच विरोध केला तर लोकांच्या हिताचा कारभार होईल आणि तिथं जर चांगली माणसं गेली तर व्यापक समाजहित साधता येईल या उद्देशानं आम्ही या निवडणुकीमध्ये उतरतो आहे. आम्ही पैशाच्या राजकारणाला कुठं तर मागं टाकून घराणेशाहीला काय पायबंद घालता येतोय काय आणि चांगले चारित्र्यवान, स्वच्छ आणि समाजाची बांधिलकी मानणारे आणि 5 वर्षे समाजासाठी काम करणारी माणसं आम्ही सभागृहात पाठवायच्या उद्देशानं या निवडणुकीमध्ये उतरणार आहे. आणि तसं पाहायला गेलं तर समाज प्रबोधन करण्याचं सगळ्यात मोठं माध्यम हे निवडणूक आहे आणि आंदोलन अंकुशचे जे विचार आहेत हे चांगल्या पद्धतीनं समाजासमोर मांडून त्यामध्ये लोकांच्या मध्ये परिवर्तन करून चांगला पर्याय देण्यासाठी आम्ही शिरोळ निवडणुकीच्या आणि आगर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये उतरायचं ठरवलेलं आहे.